हायकोर्ट खंडपीठ नागपूर येथून श्रेयस बिअर शॉपी वडाळी नाका अमरावती येथील हायकोर्ट रीड पिटिशन नंबर 59/53/23 दिनांक 7 नोव्हेंबर 2023 जजमेंट होऊन श्रेयस बिअर शॉपी तर्फे निकाल लागला असून पुन्हा श्रेयस बिअर शॉपी सुरू झाली आहे. श्रेयस खरुले याच्या नावाने जिल्हा दारूबंदी कार्यालय अमरावती यांच्या सूचनेनुसार लागणारी सर्व कायदेशीर अधिकृत कागदपत्रेनुसार संपूर्ण प्रस्ताव जिल्हा अधीक्षक जिल्हा दारूबंदी कार्यालय अमरावती या कार्यालयात सादर करून दारूबंदीच्या संबंधित अधिकारी यांनी संपूर्ण बिअर शॉपीचा प्रस्ताव सादर केल्यानंतर अनेक वेळा यांच्या दुकानामध्ये प्रत्यक्ष येऊन स्थळ पाहणी केली. त्याचे संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खरुले यांना बिअर शॉपी सील बंद बॉटल विक्रीचा परवाना क्रमांक 5034404/53 दिनांक 23 मे 2023 रोजी प्राप्त केला. प्राप्त करून त्यांनी मालकीच्या व त्यांच्या ताब्यात असलेले दुकान क्रमांक 1 निधी साक्षी अपार्टमेंट वडाळी नाका अमरावती व्यवसाय सुरू केला होता. पिटिशन क्रमांक 59/53/23 संघटनेचे अध्यक्ष नितीन मोहोड वाईन बार अँड रेस्टॉरंट असोसिएशन यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात याचिका दाखल करून न्याय मिळण्याकरिता सतत 2 ते 3 महिने ते लढले व सत्याचा विजय होऊन हायकोर्टाचा निकाल श्रेयस बिअर शॉपी यांच्यातर्फे 7 नोव्हेंबर 2023 जजमेंट होऊन निकाल लागला. ही सत्य परिस्थिती त्यांनी सादर केली आहे. समाचार संकलन अशोकभाई जोशी. पब्लिक म्हणजे पब्लिक और पोलीस ऑफिसर कधी कंप्लेंट करू की जर त्या सेक्शन मध्ये जर आता मी मर्डर केला कोणाचा तो मेला तर तो काय कंप्लेंट लिहू शकणार आहे का? मग अशा वेळेला ही बाई हा माणूस किंवा पोलीस वाला कंप्लेंट नोंदवू शकतो. 420 मध्ये मी याला फसवलं तर हे या कशा काय कंप्लेंट करणार? त्यांनी करायला पाहिजे. मग ते पोलीस वाल्यांनी ते 420 मध्ये आरोपी काय तर गव्हर्नमेंटला फसवलं. अरे कशात फसवलं? काही ते कोर्टातून सुटतात परंतु ते सेक्शन लावलं. आता काय झालंय की मी 420 धडधडकट तुम्हाला माहिती प्रेसमध्ये त्या भाजी बाजारात मला पण फसवलं. लोकांची 18 कोटी रुपयांची शेतकऱ्यांची धडधडीत फसवणूक आहे. मी ते प्रकरण ठसाच लावलं. FIR रजिस्टर झाला. अजूनही त्याला अटक नाही करायला 41 नोटीस दिली. आता मला वेळ नको आहे दिवाळीमध्ये 41. आणि तुम्ही कलेक्टरच्या विषयामध्ये तुम्ही एकटाच लढा देता, इतर जणांना सोबत का नाही? कोणाला घ्यायचं? प्रत्येक आठवड्याला कसं नाही